ते काय नाही ते ते भाडे तत्वावर माणसं घेऊन येतात. एस टी बसेस दिलेल्या आमच्या भागामध्ये एस टी बसेस दिलेल्या होत्या, अक्षरशः रिकाम्या होत्या, परत डेपोत गेल्या. जे लोक येतील ते भाडे तत्वावर येतील. इथं पहा, आम्ही चटणी भाकर घरून आणलेली आणि इथं खातोय. शिवसैनिक स्वखर्चाने आलेलं आहे, रेल्वेने तिकीट काढलेलं आहे. आम्हाला 130 रुपये तिकीट लागतं. ते बंडखोर लोकांचं आहे, ते 50-50 खोके घेऊन पळून गेले आहे. अरे पुढच्या वर्षी ते निवडून सुद्धा येणार नाही. शेवटचा मेळावा आहे गिरगाव चौपाटीवर, तो विसर्जित होणार आहे पुढच्या वर्षी. याच्यानंतर शिंदे गटाचा मेळावा होणार नाही. हा शेवटचा मेळावा आहे त्यांचा. आमदार पडायला येते ते यावर्षी एक बी आमदार निवडून येणार नाही. जळगाव जिल्ह्यात सर्व नवीन चेहऱ्यांना संधी भेटेल. म्हणजे डिपॉझिट मी वाचू शकणार नाही. यावेळेस मुक्ताईनगरचा आमदार झाला तो कमसे कम 30-35 हजार मतांनी पडेल. डिपॉझिट मी वाचू शकणार नाही तो. म्हणजे आमचा मतदारसंघ अलग असताना सुद्धा आम्ही त्याला निवडून आणण्याकरता गेलो होतो, परंतु यावेळेस त्याला पाळ्याकरता जाऊ आम्ही तिथं. त्यांचं नामोनिशान मिटणार आहे जे आपण म्हणतो ना, ते चटणीला सुद्धा शिल्लक राहणार नाही. ही परिस्थिती राहणार त्यांची महाराष्ट्रात. आज दसरा मेळाव्यामध्ये खास म्हणजे वर्षभरापूर्वी जे गद्दार गटाने आणि भाजपाने षडयंत्र रचून शिवसेनेचे दोन तुकडे केले, आज वर्ष झाल्यानंतरच्या कालावधीनंतरही शिवसेना उलट भरभराटीला आहे. जे सामान्य कार्यकर्ते त्यांच्या बळावर, शिवसैनिकांच्या बळावर शिवसेना आज भरभराटीला आहे. ते 40 गद्दार गेल्याने आणि 13 खासदार गेल्याने शिवसेनेला कुठलाही फरक पडलेला नाही. उलट शिवसेनेमध्ये, कारण महाशक्ती आजही निवडणूक आयोग 2 वर्षापासून निवडणूक घ्यायला तयार नाही मुंबई महानगरपालिकेची. का? तर त्यांच्यात हिंमत नाही निवडणुकीला समोर जायची. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेत पूर्णपणाने उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे नगरसेवक निवडून येतील. कारण मराठी माणूस जागृत झालेला आहे. आपल्याला आज हिंदू हिंदू म्हणून जे हिनवलं जातं, हिंदू तर आपण आहोतच, परंतु मराठी होणं, मराठी जे आपलं मन आहे, अस्मिता आहे, ती जागृत करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आम्ही घरून भाकरी आणल्या आहे, स्वतःच्या पैशाने पाटण्याच्या बाटल्या घेतल्या, रेल्वेचं आमच्याकडे तिकीट आहे. हा जो शिवतीर्थ राहिलेला शिवसैनिक आहे, हा स्वाभिमानी आहे, आत्मनिर्भर आहे. त्याच्यामुळे त्याला कोणाच्या गाड्यांची, पैशांची किंवा जेवणाच्या व्यवस्थेची गरज नाही. कारण ते मिंदे गटाचे जे लोक आहे त्यांना गाड्या, जेवण, दारू सर्व पुरवतात ते. कारण ते प्रत्येक गावातून त्यांनी, आमचा विषय तसा नाही. जो निष्ठावान आहे तोही तो जरूर येतो. दसरा गडावर सध्या उद्धव साहेबांची विचारसरणी ऐकण्याकरता आणि पुन्हा मुंबई महानगरपालिका पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवा, उद्धव साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.